नमस्कार, तुम्हा सरांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी काही नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे। प्रथम बनवणार आहोत आपण कुरकुरीत असा मसाला डोसाची रेसिपी। एकदम साधी आणि सोपी आहे। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे उडदाची डाळ, तांदूळ आणि चणा डाळ। हे स्वच्छ धुवून आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे। 4 ते 5 तास झाल्याच्या नंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। छान बारीक पेस्ट करायची आहे याची। ही बघा, एकदम बारीक पेस्ट झालेली आहे याची। इथे मी डाळींचं आणि तांदळाचं पेस्ट काढून घेतलेली आहे। सगळं मिक्स करते, एकजीव करून घेते। पीठ छान फर्मेंट होण्यासाठी, म्हणजे पीठ छान फुलून येण्यासाठी इथे मी भाताचा वापर करत आहे। तुम्हाला जर भात नको हवा असेल तर तुम्ही पोह्यांचाही वापर करू शकता। आता याची मिक्सरमधून मी पेस्ट काढून घेते। ही बघा, आता ही पेस्ट या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आपल्याला, त्यामुळे लवकर पीठ फर्मेंट होतं, छान फुलून येतं व्यवस्थित। हे सर्व आता मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेते इथे। पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपल्याला रात्रभर साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण लावून। हे बघा, दुसऱ्या दिवशी किती छान फुलून आलं आहे पीठ आपलं, मस्त। हे असं पीठ आपल्याला डोश्यांसाठी हवं आहे, हे तयार आहे। प्रथम आपण भाजी करून घेऊया। त्यासाठी इथे मी काही बटाटे उकडून घेतलेले आहेत। कांदा आणि मिरची कापून घेते। कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घेतलेले आहेत। तेल छान गरम झालं, कदाचित मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतड दे, मग आपण उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपला लाल करायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। सर्व रेसिपी खूप सोप्या आहेत, सर्वांना आवडणाऱ्या अशाच रेसिपी आहेत। फक्त थोड्या माझ्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत। मिरची टाकून घेते। मिरची इथे मी कमी वापरलेली आहे, कारण माझ्या घरामध्ये तिखट कमी खाल्लं जातं, यासाठी। तुम्हाला मिरची हवी असेल जास्त तर तुम्ही टाकू शकता। इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे। आता पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। घरी बनवलेले पदार्थ कोणतेही नेहमी चांगले आणि पौष्टिकच असतात। कढीपत्ताची पानं पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडी हळद आणि आपण आता जे बटाटे उकडून घेतलेले ना, त्या बटाट्यांची सालं काढून आपल्याला याच्यात स्मॅश करून घ्यायची आहेत। मी हाताने स्मॅश करणार आहे। या अगोदर तुम्हाला मी बरेचसे नाश्ता रेसिपीची दाखवलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकून घेते। पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाका, व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे आपली मसाला डोसाची भाजी तयार आहे। तवा छान गरम झाला माझा। मी 1 चम्मच बॅटर घेऊन तव्यावरती पसरवलेलं आहे हलक्या हाताने। हे बघा, 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया याच्यावरती। 2 मिनटं आता झाकण काढून घेतलेलं आहे। आता आपण मध्यभागी भाजी पसरून घ्यायची आहे बटाट्याची। हलक्या हाताने आता आपल्याला डोसा पलटून घ्यायचा आहे। खूप सुंदर असा कलर आलेला आहे, कलरवरून समजतच असेल किती क्रिस्पी झालेला आहे। Thank you.